नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा घे भरारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर पाहूया आजचा घटक सरासरी। एकूण घटक संख्येच्या बेरजेला जर आपण एकूण घटक संख्येने भागले असता मिळणारे जे उत्तर आहे त्याला सरासरी असे म्हणतात, आणि सरासरीला दुसरं नाव आहे मध्यमान। दुसरे एक नाव याला आहे मध्यमान। सरासरीलाच मध्यमान असंही म्हटलं जातं, आणि सरासरी काढण्यासाठी एक सूत्र आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। ते सूत्र या ठिकाणी आपण पाहूया। सरासरी बरोबर दिलेल्या संख्येची बेरीज छेद एकूण घटक संख्या तर सूत्र पुन्हा एकदा पहा। सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्येची बेरीज छेद एकूण घटक संख्या, म्हणजे या ठिकाणी काय अर्थ आपला, जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतील त्या सर्व संख्येची आपल्याला बेरीज ही अंशस्थानी मांडायची आहे, आणि छेदस्थानी जेवढ्या संख्येची आपण बेरीज केली ती संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची। एक उदाहरण या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूया। उदाहरण पहिलं या ठिकाणी पहा, आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच या पाच संख्या दिल्या आहेत, आणि या पाच संख्येची आपल्याला काढायची सरासरी। आता सरासरी काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहित आहे, सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्येची बेरीज छेद एकूण घटक संख्या। तर आता आपण काय करूया, सरासरी याची काढूया। सरासरी बरोबर दिलेल्या एक घटक संख्येची बेरीज आपल्याला करायची या ठिकाणी अंशस्थानी। घटक संख्या एकूण बघा, या ठिकाणी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच, घटक संख्येची बेरीज आपण या ठिकाणी वरती मांडलेली आहे, आणि छेदस्थानी एकूण घटक संख्या या ठिकाणी लिहायची आहे। आता घटक संख्या आपल्याला किती दिलेत बघा, एक दोन तीन चार आणि पाच, एकूण घटक संख्या आहेत पाच। तर पाच घटक संख्येची बेरीज आपण वरती अंशस्थानी लिहिली, आणि एकूण घटक संख्या आहेत पाच, याची या ठिकाणी बेरीज आपण या ठिकाणी करूया। एकूण दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा, आणि छेदस्थानी आहेत एकूण घटक संख्या पाच। तर पाच ते पंधराला या ठिकाणी आपण भाग घालूया, पाच एक पाच, पाच एक पंधरा, उत्तर आलेलं आहे तीन। म्हणजे बघा, एक दोन तीन चार पाच या ज्या पाच संख्या आहेत त्या पाच संख्येची सरासरी किती आलेली आहे, तीन आलेली आहे। तर या सूत्राच्या साहाय्याने आपण उदाहरण लवकरात लवकर सोडवू शकतो। दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण, सहा संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत। उदाहरण दुसरं या ठिकाणी आपण पाहतोय, दोन चार सहा आठ दहा आणि बारा या एकूण सहा संख्येची आपल्याला सरासरी काढायची आहे। या ठिकाणी आपण सरासरी काढूया। सूत्र आपल्याला लक्षात आहे, सरासरी बरोबर अंशस्थानी काय मांडायचं आपल्याला, अंशस्थानी सर्व घटक संख्येची बेरीज आपल्याला मांडायची आहे। दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा अधिक बारा, एकूण घटक संख्या छेदस्थानी आपल्याला मांडायची एकूण घटक संख्या या ठिकाणी आपण मोजूया, एक दोन तीन चार पाच आणि सहा, छेदस्थानी सहा। तर या सर्व घटक संख्येची बेरीज या ठिकाणी आपण करूया, बारा अधिक दहा बावीस, बावीस आठ तीस, तीस सहा छत्तीस, छत्तीस चार चाळीस, चाळीस दोन बेचाळीस, बेचाळीस छेद सहा। सहाच्या पाट्यामध्ये बेचाळीस आहे का पहा, सहा एक सहा, सहा दोन बारा, सहा तीन अठरा, सहा चोवीस, सहा पंचवीस तीस, सहा सहा छत्तीस, सहा सात बेचाळीस, म्हणजे सहा एक सहा, साई सत्ते बेचाळीस। सात उत्तर या ठिकाणी आलंय, म्हणजेच दोन चार सहा आठ दहा बारा या सहा संख्येची सरासरी किती आलेली, आपली सात आलेली आहे। तर बघा, सरासरीसाठी त्याचं सूत्र आपण लक्षात ठेवूया, सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्येची बेरीज छेद एकूण घटक संख्या। त्यानंतर आपल्याला सरासरीवरील उदाहरणं लवकरात लवकर सुटावी यासाठी दोन नियम या ठिकाणी आपल्याकडे आहेत, ते दोन नियम आपण या ठिकाणी पाहूया। नियम पहिला या ठिकाणी आपण पाहूया, नियम पहिला
नियम पहिले अडिग्रम पाहूया दिलेल्या घटक संख्या या क्रमवार असतील व त्यांची संख्या जर विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही काय असते सरासरी असते याचे एक उदाहरण या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूया क्रमवार संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत उदाहरण पहिले पहा एक तीन पांच सात नौ या क्रमवार संख्या आहेत यांच्यामधला जो फरक आहे तो फरक पहा दोन 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 चा आहे किंवा तुम्ही क्रमवार संख्या घेऊ शकता एक दोन तीन चार पाच मग अशा आपण उदाहरण घेतलं होतं एक दोन तीन चार पाच या संख्येची बेरीज झाली होती पंधरा भागिले पाच आपण या ठिकाणी केला होता किंवा एक दोन तीन चार आणि पाच यांची बेरीज किती झाली होती पंधरा एकूण संख्या आहे पाच पाचने आपण पंधराला भाग झाला पाच एक पाच पाच तरी पंधरा सरासरी आली होती आपली तीन मधली संख्या कोणती भाग तीन आहे बरोबर आहे तर या ठिकाणी हे उदाहरण या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूया आपल्याला उदाहरण दिलं आहे एक तीन पाच सात आणि नऊ या पाच संख्येचे आपल्याला काढायचे सरासरी तर या ठिकाणी बघा एकूण संख्या किती आहे बघा एक तीन पाच म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच संख्या आहेत तर याची सरासरी येणार आहे पाच ती पाच ही सरासरी येते काय आपण या ठिकाणी पाहूया या नियमांचा वापर करून आपण सरासरी काढलेली आहे पाच हे उत्तर आपलं बरोबर आहे का ते आपण या ठिकाणी पाहूया सरासरी म्हणजेच काय असते या सर्व घटक संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची नऊ सात सोळा सोळा पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस छेद एकूण घटक संख्या किती आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच पाचने पंचवीसला भाग घालवा पाच एक पाच 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 एक पंचवीस उत्तर आलेलं आहे आपलं पाच भागामधली संख्या कोणती आहे पाच या नियमाचा वापर करून आपण भक्ताशने या संख्यातील सरासरी कोणती हे आपण सांगू शकतो उदाहरण दुसरं या ठिकाणी आपण पाहूया दोन चार सहा आठ दहा एकोण बारा आणि चौदा या ठिकाणी आपण घेऊया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात संख्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत या संख्या क्रमवार आहेत या क्रमवार संख्येची आपल्याला सरासरी काढायची बघा एक दोन तीन चार पाच सहा सात संख्या आहेत तर मधली संख्या कोणती येणार आहे आठ ही संख्या येईल बघा इकडे तीन संख्या आहे तिकडे तीन संख्या म्हणजे मधली संख्या कोणती आहे आठ आहे तर याची सरासरी किती आली आठ हे आपण पडताळून पाहूया या सर्वांची बेरीज आपण करूया चौदा आणि अधिक बारा सव्वीस सव्वीस दहा छत्तीस छत्तीस आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस सहा पन्नास पन्नास चार चोपन्न चोपन्न दोन छप्पन्न छप्पन्न छेद आता एकूण संख्या किती बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कारण छेद आपण सात केलाय सात एक सात सात आठ छप्पन्न सरासरी किती आले आठ म्हणजे आपल्या या ठिकाणी काय अर्थ बघा जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील तर क्रमवार संख्येमध्ये आणि दिलेल्या संख्येची जर संख्या विषम संख्या असेल तर मधली संख्या काय असते सरासरी असते कारण बघा पाच ही विषम संख्या आहे आणि एकदा सात संख्या आपण घेतली म्हणजे सात पण काय विषम संख्या आहे दुसरा नियम या ठिकाणी आपण पाहूया हा नियम दुसरा या ठिकाणी आपण पाहूया दिलेल्या घटक संख्या या क्रमवार असतील व त्यांची संख्या सम असेल तर त्यांची सरासरी मधल्या दोन संख्येच्या सरासरी एवढी असते याचं एक उदाहरण या ठिकाणी पाहूया आता उदाहरण पहिलं या ठिकाणी आपण घेऊया बारा चौदा सोळा अठरा बारा चौदा सोळा आणि अठरा या संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत पहिल्या नियमामध्ये आपण काय पाहिलं होतं की जर क्रमवार संख्या असतील आणि त्यांची जर संख्या विषम असेल तर आपण काय म्हणलो होतं मधली संख्या ही का असते सरासरी असते याच्यामध्ये काय करायचं क्रमवार संख्या आहे परंतु त्या क्रमवार संख्येची संख्या कशी आहे सम आहे एक दोन तीन आणि चार संख्या चार ही संख्या काय सम आहे तर याच्यामध्ये काय अर्थ आपल्याला मधल्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्येची आपल्याला काढायची सरासरी आणि जी सरासरी येईल ते सरासरी या पूर्ण चार संख्येची असणार आहे सरासरी असणार आहे आपण हे नियमानुसार आपण अगोदर सुरुवात ते सोडूया पहिल्यांदा मधल्या दोन संख्या आहेत चौदा आणि सोळा यांची आपण बेरीज करूया चौदा अधिक सोळा दोन संख्यांची सरासरी काढतो म्हणून भागिले किती येणार आपल्या दोन येणार आहे सोळा आणि चौदाची या ठिकाणी आपण बेरीज करूया तीस तीस भागिले दोन या ठिकाणी करूया पंधरा आपली सरासरी किती आली आहे पंधरा म्हणजे या बारा चौदा सोळा आणि अठरा या संख्येची सरासरी किती येईल पंधरा येईल हे आपण पडताळून पाहूया यांची बेरीज करूया आपण सोळा अठरा अधिक सोळा यांची बेरीज करा चौतीस चौतीस आणि चौदा बघा चौतीस आणि चार अडतीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि बारा झाले साठ साठ
भागिले आपल्याला करायचे 4 1 2 3 4 संख्येतून भागिले 4 या ठिकाणी आपण केलेला आहे 4 ने 60 ला भागूया 4 1 4 4 1 4 6 मधून 4 गेले राहिले 2 20 संख्येतून झाले 4 5 20 15 बघा 15 चौक 60 म्हणजे याची सरासरी किती आली आहे 15 आली आहे तर आपला नियम आपण काय पाहिलेला आहे मधल्या दोन संख्येंच्या सरासरी एवढी का असते त्यांची सरासरी असते उदाहरण दुसरी या ठिकाणी आपण पाहूया एक दोन तीन चार पांच सहा संख्या मधल्या दोन संख्या सोडले चौवीस आणि सव्वीस या मधल्या दोन संख्या सोडल्या इकडे दोन संख्या सोडल्या त्यांची आपण बेरीज करूया आणि सरासरी काढूया चोवीस आणि सव्वीस यांची बेरीज किती बघा पन्नास भागिले किती करणार आपण दोन कारण दोन संख्येची आपण सरासरी काढतो दोन ने पन्नास ला भाग घालवा एक बे दोन एक चार पाच मधून चार गेले राहिला एक दहा संख्या बघा सरासरी किती झाली आपली पंचवीस तर हे आपण पडताळून पुन्हा एकदा पाहूया त्यांची आपण बेरीज करूया बघा किती बेरीज येईल 8 आणि 7 14 14 आणि 4 18 18 आणि 2 20 ला 0 4 2 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 छेदस्थाने आपल्याला घ्यायची एकूण संख्या किती आहे बघा 1 2 3 4 5 आणि 6 संख्या आहेत 150 ला आपल्याला 6 ने भाग घालवायचा आहे 6 1 6 6 2 ने 12 15 12 गेले राहिले 3 30 संख्या तयार झाली 10 5 30 या ठिकाणी सरासरी आलेली आहे 25 तर या नियमाचा वापर करून आपण बघताशीने आपण त्या संख्येची सरासरी या ठिकाणी आपण काढू शकतो तर या घटकामध्ये आपण सरासरी म्हणजे काय सरासरी काढण्यासाठी जे सूत्र आहे सूत्र लक्षात ठेवा सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्येची बेरीज छेदस्थाने घ्यायचे आपल्याला दिलेले एकूण घटक त्यानंतर दोन नियम या ठिकाणी आपल्याला पाहिजे दर दिलेल्या संख्या क्रमवार असतील त्यांची जर संख्या विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही काय असते त्या दिलेल्या संख्येची सरासरी असते दुसरा नियम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे दिलेल्या संख्या क्रमवार असेल परंतु त्यांची जर संख्या सम असेल तर मधल्या दोन संख्यांच्या सरासरी एवढी सरासरी त्या दिलेल्या संख्येची असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढील व्हिडिओमध्ये आपण सरासरीवर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत धन्यवाद